परभणीतले काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरी विमा घोटाळा प्रकरणामुळे चर्चेत आलेले रामप्रसाद बोर्डीकर यांनी भाजपत प्रवेश केलाय. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. विशेष म्हणजे बोर्डीकर विमा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत, त्यामुळे अजूनही भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांचा भरणा सुरू असल्याचं दिसतंय.